नमस्कार, आताची सर्वात मोठी बातमी, तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर काय करायचं आहे याच्या नियम व अटी, त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्ही 10,000 मिळू शकतात, कोणत्या व्यक्तींना 10,000 रुपये हे मिळणार आहेत, आताची सर्वात मोठी बातमी व शेवटची संधी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला, तुमचा वेळ न घालता आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। तर केंद्र सरकार देशातील गरिबांसाठी अनेक विशेष योजना सुरू केल्या आहेत। आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सरकार गरजू लोकांना पूर्ण 10,000 रुपये देत आहे। केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव आहे पीएम स्वनिधी योजना, व ज्या अंतर्गत सरकार रस्त्यांवरील विक्रेत्यांना 10,000 रुपये कर्ज देत आहे। म्हणजेच की या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही हमी देण्याची गरज नाही। जर तुम्ही कर्जाची रक्कम वेळेवर परत केली तर तुम्हाला सरकारकडून अनुदानाची सुविधा देखील मिळेल। त्याचबरोबर या योजनेचा लाभ नाही दुकान, मोची, पानवारी, धोबी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, त्याचबरोबर रस्त्यांवरील खाद्यपदार्थ, चहाचे स्टॉल किंवा किऑक्स, ब्रेड पकोडे किंवा अंडी विक्रेते, फेरीवाले, स्टेशनरी विक्रेते यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला सर्वप्रथम कर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक आहे। हे कर्ज 24 मार्च 2020 पूर्वी किंवा त्यापूर्वी अशा कामात गुंतवलेल्या लोकांनाच मिळेल। या कर्जाच्या योजनेचा कालावधी फक्त मार्च 2022 पर्यंत आहे, म्हणजे येत्या मार्च महिन्यांपर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यामुळे ज्यांना याची गरज आहे त्यांनी त्यांची प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी। शहरी असो किंवा निमशहरी, म्हणजेच की शहरी किंवा ग्रामीण रस्त्यांवरील विक्रेते हे कर्ज मिळू शकतात। सर्वांसाठीच कर्ज आहे। या कर्जाच्या व्याजावर सबसिडी उपलब्ध आहे, ती थेट कर्जदाराच्या खात्यात तिमाही आधारावर हस्तांतरित केली जाते। या योजने अंतर्गत रस्त्यांवरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज हे मिळू शकते। याचा अर्थ कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही। याशिवाय तुम्ही हे कर्ज मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता। जर विक्रेत्यांनी पीएम स्वनिधी योजनेत मिळालेल्या कर्जाची नियमित परतफेड केली तर त्याला वार्षिक 7% व्याज अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे। व्याज अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तिमाही आधारावर थेट पाठवली जाईल। तुम्ही कर्ज वेळेवर भरल्यास तुमची सबसिडी तुमच्या खात्यात जमा होईल। तर अशा प्रकारे या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विक्रेत्यांना 10,000 रुपये कर्ज हे मिळणार आहे। तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व आत्ताच काही मिनिटा अगोदरची ताजी बातमी आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा।